काबळ येथे जलयुक्त शिवार अभियान 2018 अंतर्गत सिमेंट नाला क्रमांक 1 व 2 बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी पाबळगावचे सरपंच संदेश शेठ कापसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. याप्रसंगी उपसरपंच संगीताताई कवडे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी कवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कापसे, व्हाईस चेअरमन तुकाराम कवडे, संचालक रावसाहेब कवडे, संचालक विष्णू कवडे, नरसू कवडे, शिवाजीराव कवडे, त्याचबरोबर बबनराव कवडे, उत्तम पठारे आदींसह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकाणी आपल्या पाबळगावामध्ये महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग जलयुक्त शिवार अभियान 2018 अंतर्गत जे आपल्या पाबळगावाला या ठिकाणी 2 कामं या ठिकाणी नालाबंधाऱ्याची भेटलेली आहे, सिमेंट नालाबंधारे. त्यापैकी आपण हा पाबळगावामधील तळेवाडीतला बंधारा सुमारे अंदाजे 15 लाख रुपये आणि पाबळमधील दुसरा बंधारा या ठिकाणी तो पांढरवाडीमध्ये सुमारे 17 लाख रुपये या किमतीचे दोन्ही बंधाऱ्यांचा आज या ठिकाणी आपल्या पाबळ ग्रामपंचायतच्या वतीनं, आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व ग्रामस्थांचं, सदस्यांचं मी मनापासून सहर्ष असं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. या बंधाऱ्यापासून साधारणतः पाबळमध्ये 25 हेक्टर क्षेत्र कमीत कमी ओलिताखाली या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे भविष्यात या बंधाऱ्याचा खूप मोठा फायदा आहे. अशाच प्रकारचे विविध विकास कामांची या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कामं करणार आहोत असे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. सन 2018 जलसंधारण योजनेच्या अंतर्गत सिमेंटी बंधाऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. या जलसंधारण बंधाऱ्याच्या संपूर्ण गावाला या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये फायदा होणार आहे. ह्या प्रकारचे अशीच कामं आमचे गावचे सरपंच संदेश शेठ कापसे यांनी या मागील यांच्या गेल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत अशीच बरीचशी कामं या ठिकाणी केलेली आहे आणि या पुढच्या काळात अशीच सिमेंटी बंधारे पाबळगावामध्ये चांगल्या प्रकारची कामं करणार आहेत, त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आणि निश्चित स्वरूपामध्ये पाबळगावाला या जलयुक्त शिवार बंधाऱ्याचा पूर्णपूर्ण फायदा होणार आहे. या जलसंधारण भूमी या KTVR उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्या ग्रामस्थांचं, सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं, सरपंचांचं, उपसरपंचांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामं, संदेश कापसे सरपंच असताना अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत, भविष्यातही होणार आहेत आणि या दोन्ही KTVR फायदा संपूर्ण गावाला होणार आहे. मी सरपंचांचा आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, पाबळ, पारनेर.